नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत बुलढाणा जी शेतकऱ्यांना तब्बल एक कोटी तेरा लाखाची मदत यांत्रिकीकरणाने उस्तोड ऊसतोड करणे हा उपक्रम किसान वीरने राबवला त्याला बुलढाणा अर्बनने मशीन मालकांना अर्थसहाय्य करून खऱ्या अर्थाने प्रोत्साहित केले असे मत माजी आमदार मदन भोसले यांनी व्यक्त केले शेतकऱ्यांच्या काळजीतून नुकसान भरपाई म्हणून विम्याच्या माध्यमातून बुलढाणा अर्बनने एक कोटी तेरा लाखाची केलेली मदत शेतकरी के हिताची आहे असे मत घर साखर सातारा सहकारी का कारखान्याच्या अध्यक्ष मदन भोसले यांनी केले बुलढाणा अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या वतीनं ही मदत देण्यात आली किसान वीर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या ऊसोणी यंत्राचे मालक जितेंद्र घाट यांचा अपघाती मृत्यू झाला त्यांना बँकेच्या वाई शाखेकडून कर्ज पुरवठा करण्यात आला होता त्यांच्या वारसाला वारसा पंचवीस लाखाचा धनेश तर खंडाळा येथील अजित भोसले यांच्या संपूर्ण नुकसान झालेल्या ऊसतोणी यंत्राच्या नुकसान भरपाईपोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये विमा धनादेशाचे वितरण भोसले यांच्या हस्ते झाले यावेळी बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पुणे कर्मशील बँकेचे अध्यक्ष शिरीज देशपांडे कारखान्याचे संचालक विजय चव्हाण मालाजीराव बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लडा पुणे कर्मशीलचे संचालक अनिल शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाटील हे उपस्थित होते भोसले म्हणाले गेल्या तीन ते चार वर्षापासून सहकारी साखर कारखान्यामुळे हा उपक्रम किसनवीरने राबवला आहे त्याला बुलढाणा अर्बनने मशीन मालकांना अर्थसहाय्य करून खऱ्या अर्थाने प्रोत्साहित केले तर मित्रांनो देशपांडे म्हणाले बुलढाणा सोसायटीच्या किसनवीरच्या विद्यामानाने शेतकरी हा शेतकरी न राहता तोही एक उद्योजक व्यावसायिक होवा या हेतूने शेतकऱ्यांच्या मालकीचे हॉस्टर मशीन खरेदी करून कारखाना व्यवस्थापनाने यांत्रिकरणाने ओस्तोणीत बळ दिले त्याचा फायदा अनेक मशीन मालकांना झाला आहे सोसायटीने खातेदार ठेवीदार कर्जदारांना विनामोबदला विम्याचे कवच दिले आहे बुलढाणा अर्बनचे महा व्यवस्थापक मनोहर देशमुख यांनी पस्तक केले तर विजय चव्हाण यांनी आभार मानले यावेळी चंद्रकांत इंग्ले सचिन साळुंके मधुकर शिंदे चंद्रसेन शिंदे आदी उपस्थित होते